भारतीय नागरिक नसतानाही भारतातील बनावट कागदपत्र बनवून सुमारे 3 वर्षांपासून अनधिकृतपणे पनवेल शहरातील पटेल मोहल्ला तसेच मुंबई परिसरात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिला आणि तिच्या पतीचा पनवेल शहर पोलिसांच्या गोपनीय आणि पासपोर्ट विभागाने पर्दाफाश केला आहे. आरोपी आयत मुल्तानी हिने भारतीय पासपोर्ट मिळवण्यासाठी राष्ट्रीयत्वाचा पुरावा म्हणून मुंबई येथील बनावट जन्म प्रमाणपत्र तसेच इतर कागदपत्रे बनवली. या कागदपत्रांच्या सहाय्याने पनवेल शहर पोलीस ठाणे तसेच भारत सरकारच्या विदेश मंत्रालय कार्यालयात पासपोर्ट काढण्याकरिता अर्ज केला. दरम्यान गोपनीय आणि पासपोर्ट विभाग तिच्या कागदपत्रांची तपासणी करताना त्यांना कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. ही महिला मूळची बांगलादेशी असून तिचे खरे नाव मेहबूबा अख्तर पॉपी मुझफ्फर हुसेन असल्याचे समोर आले. त्यानुसार तिचा पती खलील अजमेरी मुल्तानी यालाही ताब्यात घेण्यात आले. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी अशा प्रकारे बनावट कागदपत्रे बनवून देशाचे नागरिकत्व घेणाऱ्यांना कोणीही मदत करू नये, जर कोणीही मदत करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.